गुड मॉर्निंग कालपर्यंत नॉर्मल वन ॲटॉमिक मासपर्यंत कॅल्क्युलेट केलं, त्याच्यानंतर युनिफाईड मास कॅल्क्युलेट केलं, त्याच्यानंतर कालच्या लेक्चरला आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केलं, आणि आता पुढची कन्सेप्ट आहे मॉलिक्युलर मास. आता सुरुवातीचं थोडंसं एक दोन मिनटं फक्त एक्सप्लेनेशन देते. पहिलं आपण ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केलं तर आपल्याकडे नंबर ऑफ इलेमेंट्स होते, जेवढे काही एलिमेंट्स आपल्याला स्टडीसाठी मिळाले, रिसर्चसाठी मिळाले, तेवढे सगळे इलेमेंट्स आपण घेतले, त्यांचे प्रत्येकाचे होल ॲटॉमिक मासेस म्हणजे सिंगल सिंगल ॲटमचं वेट किंवा मास कॅल्क्युलेट केला. कॅल्क्युलेट करताना आपण हायड्रोजन ॲटमचा यूज केला होता. हायड्रोजन ॲटमचं मास जर बघितलं तर ते निग्लिजिबल आहे, अगदी व्हॅल्यू जी आहे ती स्मॉलर व्हॅल्यू आहे. मग तसं जर असेल तर आपण ते मास कन्सिडर करून इतरांचे मास कॅल्क्युलेट करू शकलो नाही. पण आपण काय केलं, कार्बन पेळी कन्सेप्ट यूज केले. कार्बनचा ॲटॉमिक मास जे आहे ते 12 ॲटॉमिक मास युनिट येतं आणि कम्प्लीट नंबर येतो, होल नंबर येतो, हायर नंबर येतो. जो नंबर आपण लोअर मेंबरशी पण रिलेटिव्ह घेऊ शकतो, हायर पण रिलेटिव्ह घेऊ शकतो. त्यामुळे तिथं रिलेटिव्ह मास तयार केलं आणि त्याची कन्सेप्ट जी आहे ती नवीन कन्सेप्ट तयार केली, युनिफाईड मास. बरोबर, त्याच्यामध्ये युनिफाईडचं यू हा सिम्बॉल पण यूज करायला सुरू केलं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं ॲटॉमिक मास युनिटचं कन्वर्जन युनिफाईड मासमध्ये केलं होतं, त्यामुळे यूनं पण रिप्रेझेंट करू शकताय. तर ती कन्सेप्ट डाल्टन नावाच्या सायंटिस्टने रिप्रेझेंट केली होती, त्यामुळे DA हे पण युनिट तुम्ही देऊ शकता. पुन्हा काय केलं, आपण जे काय ॲटॉमिक मासेस आहेत ते सिंगल सिंगल ॲटमसाठीची कॅल्क्युलेशन्स होते. पण प्रॉब्लेम हा झाला की आपल्याकडं एखादा एलिमेंट वेगवेगळ्या ॲटॉमिक फॉर्ममध्ये मिळायला स्टार्ट झाले, म्हणजेच त्याला काय बोललं जातं, आयसोटोप. आयसोटोपची डेफिनेशन पण मी तुम्हाला सांगितली होती, बघा सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर आर कॉल्ड ॲज आयसोटोप. ज्याला आयसोटोपचा नंबर हायर असेल, समजा 2, 3, 4, 5, 6 इतके जर आयसोटोप मिळत असेल तर त्यांचं एक्झॅक्ट कोणाचं मास द्यायचं. कारण जर समजा एखाद्या एलिमेंटचे जर 3 आयसोटोप मिळत असतील तर तिन्ही जे आहेत ते सेम लेवलला असतात, तर त्याच्यातलं मास कोणाचं द्यायचं. कारण त्या तिघांच्यामध्ये पुन्हा काय होईल, थोडंसं हे होईल, कारण एक्झॅक्ट कोणाचं मास द्यायचं, कारण तिन्ही जे आहेत ते सेम कॉन्स्टंटवाले मेंबर आहेत. तर मग पुन्हा आपण काय केलं, जर 3 सेम सेरीचे असतील तर त्यांचा ॲव्हरेज काढायला स्टार्ट केला. आणि कालच्या वेळेला आपण काय बघितलं होतं, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. त्याच्यामध्ये आपण काल क्लोरीनचं पण एक एक्झाम्पल स्टडी केलं होतं. जे काही क्लोरीनचं मास आहे ते पिरियडिक टेबलमधलं मास आहे, ते ॲव्हरेज मास आहे. म्हणजे पिरियडिक टेबलमधले, कारण बाकीचे पण एक्झाम्पल सोडवल्यानंतर तुम्हाला हेही समजलं असेल की ह्या सगळ्यांचेच मासेस, ज्यांचे ज्यांचे आयसोटोपवाले आहेत, तर सगळ्यांचे मासेस जे आहेत ते ॲव्हरेज आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांच्या मासमध्ये कम्प्लीट नंबर सगळ्यांचाच येणार आहे असा काय भाग होणार नाही. काही जणांचा कम्प्लीट नंबर येईल, काही जणांची मुली फ्रॅक्शनल पण येईल. काल आपण क्लोरीनचं एक्झाम्पल बघितलं होतं, त्याच्यामध्ये 35.5 आलं, म्हणजे फ्रॅक्शनल व्हॅल्यू पण आली. म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मासशिवाय पर्याय नाही आहे. आणि पिरियडिक टेबलमध्ये एका पोझिशनला एक एलिमेंट, त्याचा ॲटॉमिक नंबर आणि त्याचा मास नंबर, असे तीनच नंबर आहेत. बरोबर, त्यामुळे ते कंपल्सरी आपल्याला एकच कुठलं तरी मास रिप्रेझेंट करावं लागलं. आता राहिला प्रश्न, आपण ज्या वेळेला आयटम्स कंबाईन किंवा कॉम्बिनेशन ऑफ आयटम करतो त्यावेळेला नंबर ऑफ मॉलिक्युलचं फॉर्मेशन करतो, म्हणजे सेम आयटम कंबाईन्स टू फॉर्म मॉलिक्युल या डिफरंट आयटम कंबाईन्स टू फॉर्म मॉलिक्युल. बरोबर, म्हणजे आता पुन्हा आपल्याला काय करता आलं पाहिजे, जसं आयटमचं सेपरेटली सिंगल सिंगल आयटमचं मास कॅल्क्युलेट केलं, तसं आता आपल्याला काय करायला पाहिजे, एखादा मॉलिक्युल दिला तर त्याचं पण मास कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. म्हणजे समजा की फॉर एक्झाम्पल आपल्याकडं H2O हा मॉलिक्युल आहे, तर H2O मॉलिक्युलचं पण मास आपल्याला कॅल्क्युलेट करून घेता आलं पाहिजे. ज्याला आपण याचं मास कॅल्क्युलेट करू त्याला त्याला काय बोललं जातं, मॉलिक्युलर मास. बरोबर, म्हणजे H2Oचं होल मास ज्याला कॅल्क्युलेट करणार त्याला त्याला काय बोलणार, मॉलिक्युलर मास. मॉलिक्युलचं मास आहे म्हणजे मॉलिक्युलर मास, ॲटमचं मास आहे म्हणजे ॲटॉमिक मास. आता याच्या पहिल्यांदा डेफिनेशन दिलेली आहे, डेफिनेशन जे आहे ते तुम्ही दोन्ही प्रकारे स्टडी करू शकता. दोन डेफिनेशन दिलेली आहेत. पहिली डेफिनेशन अशी आहे, बघू द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ अन ॲटम, द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ ॲटम ऑफ अन इलेमेंट विच कन्स्टिट्यूट द मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज मॉलिक्युलर मास. म्हणजे एखाद्या मॉलिक्युलचं कॉन्स्टिट्यूशन करायचं असेल किंवा एखाद्या मॉलिक्युलचं कॉम्पोजिशन जर बनवायचं असेल तर त्याच्यामध्ये जेवढे काय ॲटम्स इन्वॉल्व्ह झालेत तेवढे सगळ्यांच्या ॲटॉमिक मासची काय करायची, बेरीज करायची. पुन्हा एकदा डेफिनेशन बघा, द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ अन ॲटम अँड इलेमेंट विच कॉन्स्टिट्यूट द मॉलिक्युल्स आर कॉल्ड ॲज मॉलिक्युलर मास. आणि दुसरी डेफिनेशन ही सांगितलेली आहे, द प्रोडक्ट ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ इच इलेमेंट, द प्रोडक्ट ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ इच इलेमेंट बाय द नंबर ऑफ ॲटम्स अँड ॲडिंग देम टुगेदर आर कॉल्ड ॲज मॉलिक्युलर मास. म्हणजे दोन्ही डेफिनेशन ज्या आहेत त्या परफेक्ट करा. तुम्हाला हवी असेल तर पहिली देऊ शकताय, नसेल दुसरी पाहिजे असेल तर दुसरी देऊ शकताय. आता काय करायचं आहे, ज्याला सिंगल ॲटम होता त्याला आपण ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केला. बरोबर, एखाद्या ॲटमचे डिफरंट डिफरंट ॲटम्स स्टडी व्हायला स्टार्ट झाले, त्याला आयसोटोपिक कन्सेप्ट आली, आपण त्याचंही मास कॅल्क्युलेट केलं.
त्यांचा मास कॅल्क्युलेट करताना आपण ऍव्हरेज काढला, ऍव्हरेज ॲटॉमिक मास म्हणून आपण डायरेक्टली पिरियडिक टेबलमध्ये ॲड केला. आता प्रॉब्लेम हा आहे की एलिमेंट जे आहे ते एलिमेंट सिंगल स्टेटला नसतात बरं. का नसतात? कारण प्रत्येकाला दोन कंडिशनसाठी कॉम्बिनेशन करायला लागतं. पहिली कंडिशन जी आहे ती अशी आहे टू ॲटवर स्टॅबिलिटी. प्रत्येक ॲटमला स्टॅबिलिटीसाठी म्हणून का असेना दुसऱ्या ॲटमबरोबर कॉम्बिनेशन ही कंपल्सरी करावं लागतं. म्हणून तर आपण कॉम्बिनेशनचे सगळे लॉस रेडी केले. दुसरा फॅक्टर म्हणजे ॲटवर्स नॉमिक ॲसिड एकम कॉम्बिनेशन. ज्याला कॉम्बिनेशन करणार त्यावेळेला एक म्हणजे स्टॅबिलिटी पाहिजेच आहे, आणि स्टॅबिलिटी म्हणजे नेमकं काय तर त्यांचं ऑक्टेट किंवा ड्युप्लेट कम्प्लीट पाहिजे. म्हणजे रिक्वायर्स स्टॅबिलिटी आणि इट रिक्वायर्स नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि नोबेल गॅस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं का म्हटलं? कारण त्यांचं ऑप्टेट कम्प्लीट आहे, म्हणजे त्यांच्यासारखं होण्यासाठी म्हणून प्रत्येक ॲटम काय होणार धडपडणार. कारण पिरियडिक टेबलमधला फक्त झिरो ग्रुपची लाईन जी आहे ती बाहेर स्टेबल आहे, राहिलेले सगळे इलेमेंट जे आहेत ते अनस्टेबल आहेत. मग स्टॅबिलिटीसाठी काय करणार? ते एकतर इलेक्ट्रॉन लूज करणार, गेन करणार, शेअर करणार, आता ते जे काय करणार ते त्यांच्यावरती डिपेंड. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांची स्टॅबिलिटी कधी मिळणार? ऑक्टेट कम्प्लीट झाल्यानंतर. मग तसं जर असेल तर आपल्याला कंपाऊंड किंवा मॉलिक्युल फॉर्मेशनशिवाय पर्याय नाही आहे. म्हणजे प्रत्येक एलिमेंट हा स्टॅबिलिटीसाठी दुसऱ्यासोबत कॉम्बिनेशन देणार. ज्याला कॉम्बिनेशन देण्यात आलं तो मॉलिक्युल फॉर्मेशन करू शकतो किंवा कंपाऊंड फॉर्मेशन करू शकतो. मग काही वेळेला आपल्याला ऑक्सिजन मॉलिक्युल, हायड्रोजन मॉलिक्युल, क्लोरीन मॉलिक्युल पण बनतात. आणि काही वेळेला आपल्याकडं HCl, HNO3, त्याच्यानंतर H2SO4 या टाईपचे कंपाऊंड्स पण बनतात. म्हणजे मॉलिक्युल असेल किंवा कंपाऊंड असेल आपल्याला त्यांचा आता मास कॅल्क्युलेट करून देणं गरजेचं आहे. मग आता ते कॅल्क्युलेशन करताना काय करायला लागणार? टोटल मॉलिक्युलर फॉर्म्युला बघायला लागणार. तो मॉलिक्युलर फॉर्म्युला व्यवस्थित थोडंसं समजून घ्यावं लागणार. त्याच्यामध्ये कुठले कुठले आयटम्स आहेत ते बघायला लागणार. त्या प्रत्येकाचे प्रत्येक आयटमचे ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करून घ्यावे लागणार. आणि मग आपल्याला त्या फॉर्म्युलामध्ये ते ॲड करता येईल. मग आता जर आपल्याला समजा फॉर एक्झाम्पल H2 मॉलिक्युल दिलं आहे, तर H2 मॉलिक्युलचं जर आपल्याला मोलार मास कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे? एक म्हणजे फॉर्म्युला फॉर्ममध्ये तुम्ही लिहू शकताय मॉलिक्युलर मास ऑफ H2O इज इक्वल टू, बरोबर. आता याच्यामध्ये दोन आयटम्स आहेत, कुठला? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मग आता हायड्रोजनचं जे काय असेल ते मास म्हणजेच ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, बरोबर, इंटू काय म्हटलं होतं? त्याचे नंबर ऑफ आयटम्स म्हटलेले. मग आता हायड्रोजनचे नंबर ऑफ आयटम्स किती आहेत? दोन आहेत, म्हणजेच इंटू काय असणार आहे? टू, बरोबर. प्लस सम ऑफ म्हणजे ना, तर मग प्लस ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, बरोबर. म्हणजे ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन, आता दोन ॲटम आहेत त्यामुळे इंटू टू झालं, आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, बरोबर. आता बघूया आता टाक्या व्हॅल्यू. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास जे आहे ते वन ॲटॉमिक मास युनिट आहे, म्हणजेच काय ना वन ॲटॉमिक मास युनिट युनिफाईड मास युनिट लिहू शकता की जे फाईड मास लिहू शकताय इंटू टू, बरोबर. प्लस ऑक्सिजनचं जे येते ते 16 येतं युनिफाईड मास, कारण त्याचा एकच आयटम आहे. कारण आपल्याला तो मॉलिक्युलर मास पाहिजे. जेवढे काय नंबर ऑफ आयटम्स आहेत त्यांचे त्यांच्या ॲव्हरेज ॲटॉमिक मासची जी काय असेल ती सम करायची आहे. म्हणजेच आता काय येणार बघा, हे 16 आणि हे प्लस 1 म्हणजेच काय आलं? 17, बरोबर ना. पण आता 1 × 2 आहे, पहिलं सॉल्व करून घेताना हे पूर्ण स्टेप बाय स्टेप सॉल्व करा. म्हणजेच काय आलं? 2 ॲटॉमिक मास युनिट प्लस 16 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे युनिफाईड मास. 16 + 2 = 18 झालं, बरोबर ना, युनिफाईड मास. म्हणजे H2O साठी मॉलिक्युलर मास जे आहे काय आहे ना 18 युनिफाईड मास ना ॲटॉमिक मास युनिट. तुमचं सेट होऊ शकतं दोन्हीपैकी कुठले एकच आहे. पुन्हा दुसरं एक एक्झाम्पल बघूया. समजा आपल्याला ऑक्सिजन मॉलिक्युल दिला, समजा O2 मॉलिक्युल दिला, तर त्याचंही कॅल्क्युलेशन करून देता आलं पाहिजे. म्हणजे बघा, मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू म्हणजे ऑक्सिजन मॉलिक्युल इज इक्वल टू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन, बरोबर. आणि इंटू आता काय असणार आहे? 2. आता इथे काय दुसरा आयटम नाहीच आहे, एकच आयटम आहे. कशासाठी कॅल्क्युलेट करते आपण? O2 साठी. म्हणजेच काय नाही? O2. मग ॲव्हरेज ॲटॉमिक मास किती आहे? 16 आहे. वरती आता बघितलं आहे यू इंटू काय असणार? 2 असणार, बरोबर. O2 साठी काढतोय म्हणजेच आता काय होणार? 32
थर्ड मास म्हणजे O2चं मॉलिक्युलर मास काय ना 30 बरोबर H2O किती आलं 18 आणि O2चं काय आलं 30 सिंपल आहे बघा म्हणजे कुठलाही फॉर्म्युला दिला की कुठलाही एखादा मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला की तुम्हाला पटकन त्यांचे त्यांचे ॲटॉमिक मासेस आणि हां हे मात्र लक्षात ठेवायचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास तर घ्यायचंच बरोबर म्हणजे आता हायड्रोजन ऑक्सिजन आयडेंटिफाय करायचं हायड्रोजनचा ॲटॉमिक मास घ्यायचा ऑक्सिजनचा घ्यायचा पण नंबर ऑफ ॲटमनं कंपल्सरी मल्टिप्लाय करायचं कारण H2O आहे म्हणजे दोन हायड्रोजन ॲटम आहे मग आपण जर एकच मास टाकलं तर काय होणार एकटेचच निघणार ॲटम तर आपण दोन यूज केले त्यामुळं H2O येणार इथं पण O2 आहे त्यामुळे H2O केलं आता इथं एकच ऑप्शन आहे डायरेक्टली एकदाच मास कॅल्क्युलेट करून टाका सोपं आहे कन्सेप्ट हे सुद्धा आता समजा की फॉर एक्झाम्पल आता शॉर्टमध्ये थोडंसं बघूया समजा HClचं कॅल्क्युलेट करायचं आहे HCl मॉलिक्युल आहे तरी पण काय येणार ॲटॉमिक मास ऑफ H बरोबर ना एकच ॲटम आहे प्लस ॲटॉमिक मास ऑफ Cl बरोबर आता ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन काय असणार 1 ॲटॉमिक मास म्हणजे युनिफाईड मास प्लस क्लोरीनचं मात्र काय असणार आहे 35.5 आपण काल कॅल्क्युलेट केलेलं म्हणजे किती आन्सर आहे ना 36.5 बरोबर म्हणजे HClसाठी काय ना 36.5 आणि हे कंपल्सरी आपल्याला कॅल्क्युलेट करून इतर कॅल्क्युलेशनसाठी वाढ यूज करायचं आहे जे नीटसाठी पण हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारला जातो कोणाचा एक कुठला एखादा मॉलिक्युल देतील आणि त्याचा मॉलिक्युलर मास तुम्हाला कॅल्क्युलेट करायला सांगते याच्यामध्ये पण मी एक साधा एक्झाम्पल देणार आहे व्यवस्थित सॉल्व करा डायरेक्टली ती कन्सेप्ट जी आहे ती व्यवस्थित करू जे कालचे एक्झाम्पल सोडवलं असाल तर कालचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास पण परफेक्ट झालं पाहिजे आज मी दोन तीन एक्झाम्पल तुम्हाला फॉर्म्युला टाकून सॉल्व करून दिलेले आहेत व्यवस्थित काय असेल ते लाईनचा फॉर्म्युला तर हा फॉर्म्युला असं स्टेबल फॉर्म्युला येत नाही जे काय आयटम्स असतील किंवा जे काय असेल ते मल्टिप्लिकेशन म्हणजे जसं मी लिहिलं ना तसं सेम लिहा आणि त्यातल्या मॉलिक्युलचं जे काय असेल ते मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करून देऊ शकता समजलं काय शंका आहे का बघा ॲव्हरेज ॲटॉमिक मास झाले की नाही त्याला जोडून बाळून कन्सेप्ट येते कारण ती कॅल्क्युलेट झाली की आता ॲटमचे मास कॅल्क्युलेट झाले मग आता मॉलिक्युल कधी बनणार नंबर ऑफ ॲटम कंबाईन्स टू फॉर्म मॉलिक्युल म्हणजे इतके ॲटम कंबाईन झाले ते जे काय असते ते मासेचे सम करा बेरीज केले की डायरेक्ट येणार आन्सर म्हणजेच काय आणि हां याला डिवाइड 100 करा ह्याला येत नाही तर हे आपण मोलर मास करते मॉलिक्युलर मास करते एखादा मॉलिक्युल दिला की ह्याचा टोटल मास आला पाहिजे हायड्रोजनचं मास प्लस ऑक्सिजनचं मास माहितीच आहे तुम्हाला टोटल मास पाहिजे असेल तर त्यातल्या ॲटॉमिक मासची सम करायला पाहिजे त्यामुळे कुठलाही मॉलिक्युल असेल तरी तुम्हाला ते कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे समजलं त्याच्यावरचे किती काय एक्झाम्पल असतील तुम्ही देईल व्यवस्थित थोडंसं सॉल्व करा काय शंका आहे का बघा विचारलं जातो एक म्हणजे आपल्याला मॉलिक्युलर मास कॅल्क्युलेट करायला सांगतील ते कॅल्क्युलेट कशामध्ये करते आपण तर युनिफाईड मासमध्ये करतोय म्हणजे 32 समजा ऑक्सिजनसाठी आपण तर पुढचा पण सांगते मी 32.00 युनिफाईड मास इतकं ऑक्सिजन मॉलिक्युलचं मॉलिक्युलर मास आलं बरोबर त्यावेळेला हे काय करतात ग्रॅममध्ये पण कॅल्क्युलेट करायला सांगतात म्हणजे एकाच प्रॉब्लेममध्ये दोन कंडिशन्स टाकतात एक म्हणजे मॉलिक्युलर मास इन यू अँड मॉलिक्युलर मास इन ग्रॅम असे दोन कंडिशन्स टाकतात समजा हे आपल्याला ग्रॅममध्ये पाहिजे असेल तर काय करायचं आहे तर आधी जी व्हॅल्यू आहे म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल इन ग्रॅम बरोबर इक्वल टू काय असणार आहे जी काय 32.00 युनिफाईड मास आहे इन टू 1.660 बराच आपली व्हॅल्यू एका मॉलिक्युलसाठी काढलेली वन ॲटॉमिक मास युनिटसाठी युनिफाईड मास कॅल्क्युलेट केलेलं ग्रॅममधलं आठवते का बघा 1.660 इन टू 0.56 पण पाहिजे असेल ते घेऊ शकता इंटू 10^-24 ग्रॅम बरोबर मल्टिप्लाय केला की हे जे काय आन्सर येणार ते आन्सर किती येणार तर 53.1317 असं काहीतरी येते 79 × 10^-24 ग्रॅम म्हणजे ॲटॉमिक मास युनिट पाहिजे असेल तर 32 येणार
बरोबर आणि समजा ग्रॅम मधला पाहिजे असेल तर 1.66056 × 10⁻²⁴ ना मल्टिप्लाय करायचे. कालचा आपला ॲव्हरेज ॲटॉमिक मास युनिटच्या आधी युनिफाईड मास कॅल्क्युलेट केला होता ना, त्याची ग्रॅममध्ये मिळते. म्हणजे ग्रॅममध्ये पण काही वेळेला कॅल्क्युलेशन तुम्हाला विचारते, म्हणजे ग्रॅममध्ये विचारलं तर ग्रॅमने फक्त मल्टिप्लाय करा, आलेला आन्सर जे असेल ते ग्रॅममध्ये असेल. आणि विदाउट ग्रॅम डायरेक्ट तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युलावरून यूमध्ये युनिफाईड मास ट्रॅक्टर मॉलिक्युलर मास तुम्हाला डायरेक्ट ठेवायला समजलं. तोही फक्त काही वेळेला ॲडिशनल क्वेश्चन म्हणून येऊ शकतो, त्यामुळे